विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समरूपता या पाठामधील काही प्रमेयांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय, त्यानंतर या त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास आणि तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय आपण अभ्यासूया. त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय काय सांगते हे प्रमेय? तर त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. पहा आकृतीमध्ये, या ठिकाणी त्रिकोण ए बी सी मध्ये किरण सी हा कोण ए सी बीचा दुभाजक आहे. आता याच्या प्रमेयानुसार आपल्याला हे सिद्ध करायचंय की हा जो कोण दुभाजक आहे तो या कोणाच्या समोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या, म्हणजे आता पहा या ठिकाणी कोण ए सी बीच्या समोरची बाजू आहे ए बी, इतर दोन बाजू बाजू ए सी व बाजू बी सी आहेत, या दोन बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजेच ए ई छेद ई बी बरोबर ए सी छेद सी बी हे आपल्याला सिद्ध करायचे. पक्ष लिहूया, त्रिकोण ए बी सी मध्ये कोण सीचा किंवा कोण ए सी बीचा दुभाजक बाजू ए बीला बिंदू जो घेतलाय आपण आता या ठिकाणी ई घेतलेला आहे ई मध्ये छेदतो. साध्य काय करायचंय? तर तो कोण दुभाजक या कोणासमोरच्या बाजूला ज्या रेषाखंडात विभागतोय, कोणत्या रेषाखंडात विभागतोय, ए ई आणि ई बी, हे ए ई छेद ई बी बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या लांबीचं गुणोत्तर म्हणजेच ए सी छेद सी बी किंवा बी सी. तर यासाठी आपण रचना केलेली आहे, ती रचना लिहूया. आता इथं आपण अशी रचना केली की बिंदू बी मधून किरण सीईला समांतर रेषा काढलेली आहे आणि ती रेषा या वाढवलेल्या ए सीला बिंदू डी मध्ये छेदते. तिथं लिहूया, बिंदू बी मधून किरण सीला समांतर रेषा काढली ती वाढवलेल्या ए सीला बिंदू डी मध्ये छेदते. आपण याची आता सिद्धता लिहूया. आकृतीमध्ये पहा, आता या ठिकाणी सीई समांतर बी डी आहे, आपण त्याची रचना केलेली आहे, आणि जर ए डी ही छेदिका घेतली तर कोण ए सी ई आणि कोण सी डी बी हे दोन कोण समांतर रेषेवरील संगत कोण होतील आणि समांतर रेषेवरील संगत कोण एकरूप असतात हे आपण शिकलेलो आहेत. म्हणून कोण ए सी ई एकरूप कोण सी डी बी. आता जर बी सी ही छेदिका घेतली या सी ई आणि बी डी वरच, सी ई समांतर बी डी आहे आणि बी सी ही छेदिका घेतली तर कोण बी सी ई हा कोण एकरूप कोण सी बी डी होईल, हा इथला कोण, कारण हे व्युत्क्रम कोण आहेत. आता पहा, आता हे दोन कोण एकरूप आहेत. आता अगोदर आपण सिद्ध केलंय हा इथला कोण एकरूप हा कोण आहे, म्हणजे कोण ए सी एकरूप कोण सी डी बी आहे, त्यानंतर कोण ई सी बी एकरूप कोण सी बी डी आहे, आणि आता हे दोन कोण एकरूप आहेत हे दिलेलं आहे, म्हणून हे दोन कोण आपल्याला एकरूप दाखवता येतील. आणि जर त्रिकोण सी बी डी मध्ये हे दोन कोण एकरूप असतील तर त्या एकरूप कोणासमोरच्या बाजू सुद्धा एकरूप असल्या पाहिजेत, म्हणजे सी डी एकरूप सी बी होईल. आणि त्रिकोण ए बी डी मध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरून आपल्याला हे साध्य करता येईल. पहा, तर किरण सीई समांतर रेख बी डी आणि व रेषा सी डी ही छेदिका घेऊन या ठिकाणी कोण ए सी ई एकरूप कोण सी डी बी नंबर एक, कारण संगत कोण. आता
BC ही छेदिका घेऊन, रेषा BC ही छेदिका घेऊन, ता आकृती मध्ये कोण ECB एकरूप कोण CBD, याला देऊया नंबर 2, हे कसले कोण आहेत, तर हे व्युत्क्रम कोण आहेत. परंतु कोण ACE एकरूप कोण ECB, कारण हे दिलेलं आहे आपल्याला पक्ष, कारण किरण CE हा कोण ACB चा दुभाजक आहे हे दिलेलं आहे. आता पहा 1 2 व 3 चे निरीक्षण करून, तर 1 व 2 मधील जी डावी बाजू आहे AC आणि ECB हे दोन्ही एकरूप आहेत, म्हणजे यांची उजवी बाजू सुद्धा एकरूप असली पाहिजे. मग 1 2 व 3 वरून कोण CDB एकरूप कोण CBD, याला देऊया नंबर 4. आता त्रिकोण CBD मध्ये या ठिकाणी कोण CDB एकरूप कोण CBD 4 वरून, आणि जर त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील तर त्यांच्या समोरील बाजू सुद्धा एकरूप असतात, म्हणून रेख CD एकरूप रेख CB किंवा CD बरोबर CB, याला देऊया नंबर 5. आता या त्रिकोण ABD मध्ये पहा CE समांतर BD रचना केलेली आहे, आणि त्यामुळे AE छेद EB बरोबर AC छेद CD प्रमाणाचं मूलभूत प्रमाण, पण CD बरोबर CB आताच आपण सिद्ध केले, म्हणून AE छेद AB बरोबर AC छेद CB हे सिद्ध होईल. त्रिकोण ABD मध्ये किरण CE समांतर बाजू BD कारण रचना आहे, आणि म्हणून AE छेद EB बरोबर AC छेद CD प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, आणि म्हणून पहा म्हणून पण CD बरोबर CB या ठिकाणी आपण सिद्ध केले, म्हणून या CD च्या जागेवर आपण हे CB लिहूया, म्हणून AE छेद EB बरोबर AC छेद CB, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. आपण इथे लिहूया हे सिद्ध झाले, म्हणजेच त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमेय आपण इथे सिद्ध केलेला आहे. पाया पुन्हा एकदा सांगतो आकृतीवरनं काय सांगतो कोण दुभाजकाचा प्रमेय, तर त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक हा त्या कोणाच्या समोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो. म्हणजेच या ठिकाणी त्रिकोण एसीबी मध्ये जर किरण सीई हा कोण एसीबी चा दुभाजक असेल तर तो या कोणासमोरच्या बाजूला म्हणजेच एबीला उरलेल्या दोन बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो किंवा प्रमाणात विभागतो, म्हणजेच एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी. हे झालं त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचं प्रमेय. या त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास आपण अभ्यासूया. प्रमेय काय सांगतं, तर त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक हा त्या कोणासमोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो. त्याचा व्यत्यास आहे की त्रिकोणामध्ये जर आता या ठिकाणी आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये जर किरण एडी हा या बाजूला बाजू बीसीला या दोन बाजूंच्या प्रमाणात विभागत असेल तर किरण एडी हा कोण बीएसीचा दुभाजक आहे. म्हणजेच आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये जर बीडी छेद डीसी बरोबर एबी छेद एसी असेल तर किरण एडी हा कोण बीएसीचा दुभाजक आहे. पहा आकृतीमध्ये जर त्रिकोण एबीसी मध्ये बीडी छेद डीसी बरोबर एबी छेद एसी तर किरण एडी
हा कोण बीएससीचा दुभाजक असेल दुभाजक आहे पहा आता बीडी छेद डीसी बरोबर एबी छेद एसी असेल तर एडी हा बीएससीचा दुभाजक आहे याला त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचे व्यत्यास असे म्हणतात प्रमेयाचे अगदी विरुद्ध यानंतरचा गुणधर्म आहे तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म काय सांगतो गुणधर्म पहा तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते आता या ठिकाणी रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन या तीन समांतर रेषा आहेत टी वन ही छेदिका आहे जी रेषा एलला बिंदू ए रेषा एमला बिंदू बी आणि रेषा एनला बिंदू सी मध्ये छेदते तर टी टू ही दुसरी छेदिका आहे जी रेषा एल एम व एनला अनुक्रमे बिंदू पी क्यू आणि आर मध्ये छेदते आता या ठिकाणी आपल्याला हे सिद्ध करायचंय की या तीन समांतर रेषांनी एका आंतर एका छेदिकेवर तयार केलेले जे आंतरछेद आहेत म्हणजे छेद रेख ए बी व रेख बी सी यांचं गुणोत्तर हे इतर कोणत्याही छेदिकेवर त्या तीन रेषांनी तयार केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढं असतं म्हणजेच ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे या ठिकाणी अगोदर पक्ष साध्य आणि रचना लिहूया पक्ष रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन तर टी वन आणि टी टू या छेदिका आहेत छेदिका टी वन ही रेषा एल एम व एनला अनुक्रमे बिंदू ए बी व सी मध्ये छेदते तर छेदिका टी टू ही रेषा एल एम व एनला अनुक्रमे बिंदू पी क्यू व आर मध्ये छेदते यावरून आपल्याला हे साध्य करायचंय की आंतरछेदाचं गुणोत्तर म्हणजेच ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर रचना आपण या ठिकाणी केलेली आहे काय रचना केली रेख सी पी किंवा पी सी काढला सी पी आपण इथं काढलेला आहे पहा आकृतीमध्ये आता त्रिकोण ए सी पी आणि त्रिकोण सी पी आर हे दोन त्रिकोण तयार झालेत तर त्रिकोण ए सी पी मध्ये या ठिकाणी ही रेषा एम म्हणजेच बी क्यू तर या ठिकाणी पी सी ला रेख सी पी जो आहे तो रेषा एमला ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी एक बिंदू घेऊया आणि तो आपण रचनेमध्ये लिहूया रेख सी पी काढला तो रेषा एमला बिंदू डी मध्ये छेदतो आता पहा आता त्रिकोण ए सी पी मध्ये हा रेषा बी डी म्हणजेच रेषा एल आहे ही बाजू ए बी ला म्हणजेच रेषा एल ला समांतर आहे दिलेलं आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येईल की ए बी छेद बी सी बरोबर पी डी छेद डी सी अगदी तसंच त्रिकोण सी पी आर मध्ये डी क्यू समांतर सी आर आहे कारण पक्ष आहे म्हणून पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणावरनं सांगता येईल आणि या दोन पायऱ्यावरनं आपल्याला ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर दाखवता येईल पाहिले लिहूया आकृतीमध्ये पाहत पाहत प्रत्येक स्टेप या ठिकाणी लिहायची आहे त्रिकोण ए सी पी मध्ये रेख बी डी किंवा रेषा बी डी समांतर बाजू ए पी पक्ष आणि म्हणून ए बी छेद बी सी बरोबर हे पी डी छेद डी सी किंवा आपल्याला हे असंही लिहिता येतं बी सी छेद ए बी बरोबर सी डी छेद डी पी
हा याला आपण ह्याची व्यस्त क्रिया केल्यावर ते गुणोत्तर येतं. ला रीजन लिहूया, कारण लिहूया, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याला देऊया नंबर एक. आता त्रिकोण सी पी आर मध्ये पहा, रेषा डी क्यू समांतर बाजू सी आर, हे पण दिलेलं आहे पक्ष, कारण यम समांतर यन आहे, आणि म्हणून पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर, कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता एक व दोनचं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की ए बी छेद बी सी बरोबर पी डी छेद डी सी, आणि दोन मध्ये पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. मग एक व दोन वरून त्या दोन्ही समीकरणामध्ये एक गुणोत्तर सारखा आहे पी डी छेद डी सी, त्यामुळे हे ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर येईल, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचे. या ठिकाणी लिहूया हे सिद्ध झाले. याला तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म असे म्हणतात. पहा पुन्हा एकदा सांगतो, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाचं गुणोत्तर हे त्या तीन रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजेच या आकृतीमध्ये जर रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन असेल आणि टी वन व टी टू या छेदिका असतील तर ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर, हे या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे.